बातमी आहे येवल्यातून। येवला आगाराची बस सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे। प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांचे देखील त्यामुळे हाल होत आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी ठिकठिकाणी तीव्र आंदोलन सुरू आहेत। या आंदोलनामध्ये बसचं नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून येवला आगाराची बस सेवा मंगळवार दुपारपासून बंद ठेवण्यात आली आहे। या अंतर्गत जवळपास 132 फेऱ्या रद्द करण्यात आल्यात, त्यामुळे जवळपास 3 लाखांचं नुकसान आगाराला सहन करावं लागत आहे। काल दुपारपासून येवला बस स्टँडवर चक्रा मारत आहे। 2-3 चक्कर झाले, बस सेवा बंद करण्यात आलेली आहे। आजही तोच फलक दिसतोय, पुढील आदेश येईपर्यंत बस सेवा बंद राहील। आंदोलनामुळे फारच गैरसोय झालेली आहे। याबाबत थेट बस आगारातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी, पाहूयात। मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता मनोज जरंगे पाटील यांचे उपोषण सुरू असून त्या उपोषणाला पाठिंबा करता येवल्यासह ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात साखळी उपोषणासह आंदोलन चालू असून आपण बघू शकता की आपण येवला आगाराच्या बस डेपोमध्ये उभे आहोत। त्या ठिकाणी काल मंगळवार दुपारपासूनच येवला आगाराची बस सेवा ही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठिकठिकाणी जे तीव्र आंदोलन होत आहे त्या दृष्टिकोनातून ही बस सेवा बंद ठेवण्यात आली असून जवळपास त्यामुळे जवळजवळ 132 फेऱ्या या येवला आगारातून रद्द करण्यात आलेल्या आहेत। आज देखील सकाळपासून एकही बस येवला स्थानकाच्या बाहेर गेले नसल्याने जवळपास या आगाराच्या 3 लाखाच्या जवळपास हे उत्पन्नात तोटा होणार आहेत। एकूणच बघितलं तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही बस सेवा ठप्प झाली असून आपण बघू शकता या ठिकाणी सर्व बस डेपोमध्ये लावण्यात आल्या आहेत। एकंदरीत बघितलं तर ही बस सेवा ठप्प असल्याने विद्यार्थ्यांचा परीक्षेचा काळ असल्याने अक्षरशः विद्यार्थ्यांसह प्रवाशांच्या या बस सेवा बंद असल्यामुळे हाल होत आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।